मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अन्याय निर्मूलन सेवा समिती अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण रोडे यांनी पारनेर तालुका सहकारी बँकेचे चेअरमन संचालक व्यवस्थापक यांनी संगनमताने बोगस कागदपत्र तयार करून जमीन बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करून न्याय न मिळाल्यास तक्रारदार आणि अन्याय निर्मूलन सेवा समितीचे सर्व पदाधिकारी दिनांक 21 जुलै 2020 रोजी सहकार आयुक्त आणि निर्बंधक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या कार्यालयासमोर सेंट्रल बिल्डिंग इथे उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी दिलाय. मी अरुण रोडे, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती, जिल्हाध्यक्ष अहमदनगर. आम्ही पारनेर तालुका सैनिक सहकार बँकेच्या भ्रष्टाचाराविरोधात 21/1/2020 ते 24/1/2020 पर्यंत आमरण उपोषण केले. त्यावेळेसही प्रशासनाने आम्हाला का बा तुम्हाला न्याय देऊ, चौकशी करू आणि न्याय मिळवून देऊ, गुन्हे दाखल करू असे आश्वासनानंतर आम्ही ते उपोषणापासून प्रवृत्त झालो. त्यानंतर आम्ही 4 ते 5 महिन्यांनी आम्ही परत आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावेळेस पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आम्ही चौकशी करू, गुन्हे दाखल करू, त्यानंतर त्या आत्मदहनापासून त्यांनी परावृत्त केले व त्यानंतर आमच्या तक्रारदारांचे जबाब नेऊन घेतले. तर त्यानंतर परत त्यांचं असं म्हणणं आलं की बा एक सहकार खात्याचा अभिप्राय पाहिजे. त्या आता अभिप्राय मिळण्यासाठी आम्ही परत सहकार आयुक्त यांना उपोषणाचं पत्र दिलं. तर त्याला 15-20 दिवस होऊनही अद्याप त्या पत्राचं उत्तर किंवा ती झालेली कुठलीही कारवाई झालेली आम्हाला आतापर्यंत दिसून येत नाही. त्यानंतर म्हणजे आणि या बँकेच्या भ्रष्टाचार म्हणजे बोगस जमिनीच्या निलाव प्रक्रियेमुळे आतापर्यंत तक्रारदारांचे 5-6 जणांचे आत्महत्या झालेली आहे आणि अजूनही जे हे तक्रारदार आहेत ते यांच्यावर सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी आम्ही अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती व तक्रारदार आम्ही 21/7/2020 रोजी सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे येथे आमरण उपोषण करा. जोपर्यंत आम्ही आमच्या तक्रारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्त कार्यालय पुणे समोर आमरण उपोषण करणार आहोत.